आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळीच्या लक्ष्मी सोसायटीला 2 कोटींचा नफा. वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थापक कल्लापन्ना मगेनावर यांची माहिती. खातेदार, कर्जदार, कर्मचारी, सर्व अधिकारी आणि संचालक यांनी दिलेल्या योगदानामुळे चालू आर्थिक वर्षात श्री लक्ष्मी सोसायटीला 2,88,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती सोसायटीचे संस्थापक माजी आमदार कल्लापन्ना मगेनावर यांनी पत्रकार बैठकीत दिली. इंगळी येथील श्री लक्ष्मी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी बोलताना संस्थापक माजी आमदार कल्लापन्ना मगेनावर यांनी माहिती देताना सांगितले की श्री लक्ष्मी सोसायटीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या मदत करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तर संस्थेच्या 24 शाखा परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी प्रोत्साहन देऊन गौरवण्यात येत आहेत. सध्या संस्थेचे 6,255 सभासद असून संस्थेने 148,25,00,000 ठेवी संग्रहित केल्या आहेत. तर 94,42,00,000 कर्ज वितरण करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेची 98% कर्ज वसुली झाली आहे. यातील 10 शाखांची 100% वसुली झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जिन्नाप्पा शेडबाळे, उपाध्यक्ष अशोक चिमाई, संचालक अण्णाप्पा मिरजे, कृष्णकांत घोरपडे, सदाशिव मिरजे, सतीश मगेनावर, भीमू बोले, आप्पासाहेब जमदाडे, नेमिनाथ पट्टनकुडे, संजय पाटील, चिदानंद पुजारी, इकबाल मुल्ला, दत्तू बाणे, सौ राजश्री दाभोळे, बेबीताय कोठीवाले, सीईओ सागर मंगसुळे आदी मान्यवरांसह सर्व शाखेचे व्यवस्थापक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. ಈ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಸೊಸೈಟಿ ಸೇರ್ ಮೆಂಬರ್ 6,255 ಇದಾರೆ ನಮ್ಮ 6,255 ಸೇರ್ ಬಂಡವಾಳ 56,44,200. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಡಿಪಾಸಿಟ್ 148,25,00,000 ರೂಪಾಯಿ. ಲೋನ 94,42,00,000. ಆಮೇಲೆ ರಿಸರ್ವ್ ಫಂಡ 10,62,00,000. ಮುಂತೋಣೆ 53,00,000. 21,00,000. ಲಾಭ 2,88,00,000 ರೂಪಾಯಿ. ಈ ಪ್ರಕಾರ ನಮ್ದೆಲ್ಲ ಲಾಭ ಮತ್ತು ಇದಾದೈತಿ. ವಸೂಲಿ ಸರ್ 98% ವಸೂಲಿ ಆಗೈತಿ. ಈ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಸೊಸೈಟಿ ನಡೆದು ಬಂದ ಅದರದ ನಡು ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಬೋರ್ಡ್ ಪಕ್ಷ ಹೆಚ್ಚಿನ ಹತ್ರ ನಮ್ಮ ನೌಕರ ಅಂದ್ರೆ ಮ್ಯಾನೇಜರ ಕ್ಲಾರ್ಕ ನಮ್ಮ ಸಿಪಾಯಿ ಹಿಡಿದು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ಅಗ್ನಿ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ನಮ್ದ ಇದು ಅನ್ನೋ ಭಾವನೆದಿಂದ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ಮಾಡಿದಾರನ್ನ ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದಿತ್ತು.